घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गिरणा घाट वृक्ष लागवडीच्या संगोपनाकडे सामाजिक वनीकरणाचं अक्षम्य दुर्लक्ष. सोयगाव तालुक्यातील सावळतबारा आणि जवळच असलेले बुलढाणा जिल्ह्यातील गिरडा घाटावरील सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने करण्यात आलेली वृक्ष लागवडीला योग्य संगोपनाअभावी सामाजिक वनीकरण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येते. वन विभागाचे काम आहे असलेल्या झाडांचे रक्षण करणे, तर सामाजिक वनीकरण हे वृक्षारोपण करण्यास प्रोत्साहन देते. नर्सरी उभारून जनतेला तसेच शाळा विद्यालय महाविद्यालयाच्या परिसरामध्ये लागवडीसाठी रोपे पुरवठा करणे, यासाठी शासनाकडून सामाजिक वनीकरणाला लाखो रुपयांचा निधी शासन खर्च करतो. मागील 2-3 वर्षात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष लागवडी करण्यात आली आहे. लागवड संगोपन आणि संवर्धन यासाठी शासनाची नियमित कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला जात असला तरी प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे वृक्षांच्या संवर्धनाअभावी अनेक वृक्ष नष्ट होण्याची भीती आहे. विविध प्रजातीच्या झाडांची लाखो रुपये खर्च करून लागवड करण्यात आली आहे. मात्र सदर लागवड करण्यात आलेल्या झाडांची संगोपनासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने कोणतेही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्यामुळे जवळपास 50% झाडे नष्ट झाली असून झाडांना पाणी देणे तर सोडा. मात्र सदर लागवड करण्यात आलेल्या झाडांची संगोपनासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने कोणतेही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्यामुळे जवळपास 50% झाडे नष्ट झाली आहेत. झाडांना पाणी देणे तर सोडा. लागवड करण्यात आलेल्या झाडांच्या सभोवतींचा केरकचरा सुद्धा काढण्यात आलेला नाही. लागवडीसाठी खोदण्यात आलेले अनेक खड्ड्यांमध्ये वृक्ष लागवड दिसून येत नाही. सामाजिक वनीकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सामाजिक वनीकरणाचा निधी योग्य ठिकाणी वापरण्यात आले आहे का याची शहानिशा करून दोषींवर कडक कारवाईची मागणी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती मराठवाडा सरचिटणीस गोकुळसिंग राजपूत यांनी केली आहे. तसेच त्यांनी यावेळी आंदोलनाचा देखील इशारा दिलाय. तुमचं नाव काय? मी अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीचा मराठवाडा विभागीय सरचिटणीस गोकुळसिंग राजपूत तथा ज्येष्ठ पत्रकार सावळतबारा. आता गिरडा परिसरामध्ये वन विभागामध्ये बरेचसे झाडांचे आता पाणी अभावी सुकू लागलेले आहे, या संदर्भामध्ये काय सांगाल तुम्ही? हो, मी स्वतः प्रत्यक्ष बघितलं पूर्ण. म्हणजे जे सामाजिक वनीकरण आहे वन परिक्षेत्राचं गिरडा घाटातलं, याच्यातले पूर्ण झाडं खाली पडलेले आहे, त्याला पाणी नाही आहे. वन परिक्षेत्राचे यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून हे योजना राबवली जाते, पण जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे वन विभाग हे याकडे अजिबात दुर्लक्ष करत आहे, जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. तुमची काय अपेक्षा शासनाकडून? अपेक्षा हेच की बाबा यांच्यावर हे कागदोपत्री घोडे नाचवता आणि सांगता वरती दाखवतात की बाबा सर्व काही बरोबर आहे आणि इकडे झाडं पूर्ण खाली पडलेले, त्याला पाणी नाही आहे. तिथे आणखीन जनावरांना सुद्धा पाणी पिण्याची व्यवस्था केली पाहिजेत आणि हे जर येणं व्यवस्था नाही केली तर आमच्या अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही आंदोलन करणार आहे. तुमची काय मागणी राहणार मग आंदोलन करून? बस हेच यांच्या याकडे लक्ष द्यावे, दुसरी आमची मागणी काही नाही. आणखी काय मागणी असणार शासनाकडून तुमची? आज जे बेजबाबदार अधिकारी असतील जे लक्ष देत नाही यांच्यावर कारवाई करावी, हे आमची मागणी राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा.